अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेंदुर्णी ते कळमसरा रस्त्यावर दूधवाहक गाडी व मोटरसायकलचा अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई या पतसंस्थेत गुणवंत क्षीरसागरे कार्यरत होते। ते नेहमीप्रमाणे लोहारा गावाहून शेंदुर्णी येथे पतसंस्थेत जात असताना 2 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कळमसराहून शेंदुर्णी जाणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या 4-चाकी वाहनाने क्षीरसागर यांच्या प्लॅटिना वाहन क्रमांक MH 19BN 7662 धडक दिल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। ही बाब सर्वत्र पसरताच त्यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली। जोपर्यंत धडक देणाऱ्या वाहन चालकास आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका हलू न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता। तर घटनास्थळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे API अमोल पवार, हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी जमावास शांत केले। तुमच्या सामने माणूस पिटतो, तुम्ही फरार जाऊता। आता तुमच्या ताब्यात आरोपी देतोय आम्ही, तो आरोपी सक्षम तुमच्या ताब्यात घेऊन त्याला बंद करा। मग काय तुमच्या काय तो काहीतरी करण्याचं करा। तो तुम्हाला जिवंत, आम्ही त्याला जिवंत आरोपी तुमच्या ताब्यात, आम्ही तुम्हाला फरार हा जाऊतो येणार नाही। साक्षी घ्या तुम्ही 1 ते 3 घंटा येतोय हे कोणता न्याय दादा साहेब? ओपी आहे ना बरा कर्मचारी 1 घंटा ना येतोय, फक्त 12-13 किलोमीटर 1 घंटा तुम्ही काय मोटर सायकल येत आहे का? पाहिजे येत आहे आम्ही तुम्हाला जिवंत देतोय, फक्त लिहून दाखवतो आम्हाला की तो जिवंत आहे, फरार झालेला नाही। फरार जर दिली झाला आम्हाला माहित आहे। Hello।
साक्षीदार दबाव घ्या म्हणजे स्पॉट वरती त्यांना तेच म्हटलं आम्ही दबाव घ्या आठवत नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.